एटीडी फर्स्ट इयर आणि फाउंडेशन या वर्गांसाठी पर्स्पेक्टिव या विषयामध्ये आपण आय लेवलच्या खाली ठेवलेले जे ठोकळे असतात किंवा आय लेवलच्या खाली असणारे ठोकळे असतात ते कसे दिसतात पर्स्पेक्टिवमध्ये त्यांच्या अँगलनुसार त्यांचं निरीक्षण केल्यानंतर ते आपल्याला कसे दिसतात आय लेवलच्या खाली याचं स्टडी आपण आज करणार आहोत या असाइनमेंटमध्ये. असाइनमेंट नंबर आहे 5. असाइनमेंटसाठी लागणारं जे साहित्य आहे ते क्वार्टर साइज सुपर व्हाईट पेपर आहे, त्यानंतर HB पेन्सिल यूज करायची आहे विद्यार्थ्यांनी. मी व्हिडिओमध्ये पेन यूज करणार आहे कारण व्हिडिओ स्पष्ट दिसावा हा त्यामागे उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी मात्र HB पेन्सिल यूज करायची आहे आणि एक स्टीलची रुलर तुम्हाला त्यासाठी लागणार आहे. तर आपण असाइनमेंटला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पेपरचा सेंटर काढून घ्यायचा आहे, पेपर आडवा पकडायचा आहे. सबसे पहले आपको पेपर का सेंटर निकालना है. अशा पद्धतीने पेपरचा सेंटर काढून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला सेम डिस्टन्स राहील याची काळजी घ्यायची आहे. सेंटर जो आहे तो चुकता कामा नये, सेंटर जो आहे तो बरोबर पेपरच्या सेंटरला तुम्हाला ही लाईन ड्रॉ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पेपरच्या राईट साईडला 1 सेंटीमीटरवरती एक लाईन घ्यायची आहे. हे जे डिस्टन्स आहे ते 1 सेंटीमीटर आहे. एक सेमी आपण डिस्टन्स ठेवलेला आहे आणि ही लाईन ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर या लाईनवरती तुम्हाला 6 सेंटीमीटर इथून अंतर घ्यायचं आहे. आपको या असे 6 सेंटीमीटर लेना आहे. 6 सेंटीमीटर लिया आहे यहाँ पे, मैं यहाँ पे लिख रहा हूँ. सहा सेंटीमीटर खालच्या बाजूने अंतर घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक आडवी लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. 6 सेंटीमीटर आपण खालच्या बाजूने अंतर घेतलेलं आहे. नीचे की तरफ से आपको 6 सेंटीमीटर डिस्टन्स लेना आहे स्केल पे, और एक लाईन आपको यहाँ पे ड्रॉ करना आहे 6 सेंटीमीटर पे. ये लाईन लिया आहे हमने. या रेषेला आपण GL असं नाव देत आहोत. GL हे नाव दिलेलं आहे या रेषेसाठी. त्यानंतर तुम्हाला परत वरच्या बाजूने 6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. ह्या वरच्या बाजूने तुम्हाला 6 सेंटीमीटर, ऊपर से भी आपको 6 सेंटीमीटर लिहिणं आहे, और यहाँ पे एक लाईन आपको ड्रॉ करना है. 6 सेंटीमीटर यहाँ पे लिख रहा हूँ मैं. ये 6 सेंटीमीटर हमने ऊपर से लिया है, नीचे से भी हमने 6 सेंटीमीटर लिया है, ऊपर से भी हमने 6 सेंटीमीटर पे एक लाइन लिया है. दो लाइन हमने ड्रॉ किए हैं. उसके बाद जो ऊपर वाला लाइन है वहाँ पे हमें दो पॉइंट लेने हैं. यहाँ से आपको साइड से आपको 3 सेंटीमीटर यहाँ पे डिस्टेंस लेना है, और यहाँ पे आपको एक पॉइंट लेना है 3 सेंटीमीटर. यहाँ से लिया है हमने यहाँ से, और राइट साइड और लेफ्ट साइड दोनों साइड में भी आपको 3 सेंटीमीटर पे एक पॉइंट लेना है. जो राइट वाला पॉइंट है उसे हम VP2 नाम दे रहे हैं. जो लेफ्ट वाला पॉइंट है वहाँ पे हम VP1 लिख रहे हैं. VP1 और VP2 यानी वैनिशिंग पॉइंट, ये दो वैनिशिंग पॉइंट है हमारे. ये नीचे का जो है वो ग्राउंड लाइन है,
उसके बाद हमें जो नीचे का लाइन है, ग्राउंड लाइन है, वो लाइन पे राइट में, सेंटर से राइट में आपको 3 सेंटीमीटर पे एक पॉइंट लेना है। 3 सेंटीमीटर यहाँ पे लिख रहा हूँ मैं, 3 सेंटीमीटर वरती तुम्हाला उजव्या बाजूला हा पॉइंट घ्यायचा आहे। इथं एक पॉइंट घेतोय आपण, आणि तो जो पॉइंट आहे तो VP1 आणि VP2 मध्ये तुम्हाला जोडून घ्यायचा आहे। एक पॉइंट आपण घेतलेला आहे 3 सेंटीमीटर वरती, आणि तो आपण VP1 आणि VP2 ला जोडून घेत आहोत। अशा पद्धतीने आपण जो हा 3 सेंटीमीटर वरती पॉइंट घेतलेला आहे तो VP1 VP2 आणि VP1 या दोन्ही वॅनिशिंग पॉइंटना आपण तो जोडून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्या पॉइंटमध्ये 2 सेंटीमीटर स्ट्रेट लाईन आपल्याला वरती ड्रॉ करायची आहे। ती 2 सेंटीमीटर वरती आपण लाईन घेतो आहोत। या असे हमने 2 सेंटीमीटर लिया आहे, 2 सेंटीमीटर पे एक पॉइंट लिया है हमने यहाँ से। ये जो डिस्टेंस है वो 2 सेंटीमीटर है। दो सेंटीमीटर पे एक पॉइंट लिया हमने, स्ट्रेट लाइन लिया है, और जो पॉइंट ऊपर लिया है वो भी आपको VP1 और VP2 में जोड़ लेना है। आपको जो वरती पॉइंट घेतलेला आहे आपण तो पण तुम्हाला VP1 आणि VP2 मध्ये जोडून घ्यायचा आहे। हा पॉइंट आपण VP2 ला आणि VP1 ला जोडून घेतल्यानंतर तुम्हाला जी खालची लाईन आहे तुमची, जी आपण खालचा पॉइंट जो VP1 ला जोडला होता, तिथं आपल्याला 8 सेंटीमीटर वरती एक पॉइंट घ्यायचा आहे। VP1 ला जोडलेल्या लाईन मधून या असे 8 सेंटीमीटर पे हमने एक पॉइंट लिया है। हे 8 सेंटीमीटर अंतर आहे, आणि त्या पॉइंट मधून परत तुम्हाला वरच्या लाईन पर्यंत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे। आणि आपण अशा पद्धतीने इथं जोडून घेतलेला आहे, अशा पद्धतीने तुम्हाला इथं एक स्ट्रेट लाईन, समांतर स्ट्रेट लाईन तुम्हाला इथं एक ड्रॉ करायची आहे। आणि या लाईन नंतर जो वरती तुम्हाला छेदनबिंदू भेटणार आहे किंवा जो पॉइंट भेटणार आहे तो तुम्हाला VP2 मध्ये जोडायचा आहे। अशा पद्धतीनं हा पॉइंट आपण VP2 ला जोडलेला आहे। तसंच खालच्या लाईनला जी आपली खालचा पॉइंट होता, आपण 3 सेंटीमीटर वरती पॉइंट घेतलेला होता आणि तिथून VP2 ला एक लाईन गेलेली आहे आपली, जो ये लाईन गया है VP2 में, तो उस लाईन पे भी आपको 10 सेंटीमीटर पे एक पॉइंट लेना है। 10 सेंटीमीटर पे हमने यहाँ पे पॉइंट लिया है, मैं यहाँ पे लिख रहा हूँ 10 सेंटीमीटर पे हमने पॉइंट लिया है। त्या पॉइंट मधून आपल्याला परत एक सरळ लंब आपल्याला काढायचा आहे किंवा सरळ एक लाईन वरच्या लाईन पर्यंत आपल्याला ड्रॉ करायची आहे। आणि ही जी ड्रॉ केलेली लाईन आहे, हा जो पॉइंट आपल्याला वरती भेटतो तो तुम्हाला VP1 ला परत जोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला एक चिती ज्याला म्हणतो आपण किंवा कंपास सारखा जो आकार असतो तो आपल्याला इथं भेटलेला आहे, किंवा त्याचं ड्रॉइंग आपल्याला पर्स्पेक्टिवमध्ये 2 पॉइंट पर्स्पेक्टिवमध्ये भेटलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यावरती एक आणखी ठोकळा ड्रॉ करायचा आहे किंवा आणखी एक घनाकृती आकार आपल्याला ड्रॉ करायचा आहे। ये जो बॉक्स है इसके ऊपर और एक बॉक्स हम रखने वाले है, और एक बॉक्स हम ड्रॉ करने वाले है। तो त्याच्यासाठी काय करायचं आहे ते पुढे बघा।
त्याच्यानंतर 2 सेंटीमीटर जी आपली वरची लाईन आहे VP1 ला गेलेली, त्या लाईनवरती 2 सेंटीमीटरवरती आपण एक पॉईंट घेत आहोत। यहाँ पे हमने 2 सेंटीमीटर पे एक पॉइंट लिया है, ये जे आहे ते 2 सेंटीमीटर डिस्टन्स आहे, आणि परत एक तिथून पुढे 4 सेंटीमीटरवरती आपण दुसरा पॉइंट घेत आहोत। एक 2 सेंटीमीटर पे हमने पॉइंट लिया, उसके बाद एक 4 सेंटीमीटर पे हम पॉइंट ले रहे हैं। हे 2 पॉइंट आपण घेतलेले आहेत, हे 2 पॉइंट आपल्याला VP2 मध्ये जोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण हे जे 2 पॉइंट होते ते VP2 मध्ये जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला जी खालची लाईन आहे आपली, जी जो पहिला पॉइंट आपण 2 सेंटीमीटरवरती घेतलेला आहे आणि VP2 ला जोडलेला आहे, ये जो नीचेवाला लाईन है, ये लाईन पे आपको 2 सेंटीमीटर पे एक पॉइंट लेना है। दोन सेंटीमीटरवरती एक पॉइंट घेतलेला आहे आपण, ये जो पॉइंट है हमने 2 सेंटीमीटर पे यहाँ पे लिया है, 2 सेंटीमीटर पे। त्या पॉइंट मधून परत तुम्हाला 3 सेंटीमीटर वरती एक लाइन ड्रॉ करायची आहे। ही जी लाइन आहे ती आपण 3 सेंटीमीटर घेत आहोत, यहाँ पे 3 सेंटीमीटर्स पे हमने एक लाइन ड्रॉ किया है। ये जो लाइन है, ये जो सभी लाइन्स है वो स्ट्रेट होनी चाहिए, बिल्कुल 90 डिग्री में होनी चाहिए वो लाइन्स। त्यानंतर तुम्हाला जो तुमचा पॉइंट आहे तो VP1 ला सुद्धा जोडायचा आहे, जो 2 सेंटीमीटर वरती पॉइंट घेतलेला आहे आपण, तो तुम्हाला VP1 मध्ये सुद्धा कनेक्ट करायचा आहे। या पद्धतीने आपण त्याला VP1 मध्ये जोडलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे एक छेदनबिंदू भेटतो, इथे 2 लाईन क्रॉस होतात, ही लाईन VP1 ला जाते आणि त्यानंतर एक लाईन आहे इथं आपण घेतलेली 4 सेंटीमीटरवरती, ती VP2 ला जाते आणि त्या 2 लाईन जिथं एकमेकाला टच होतात किंवा क्रॉस करतात तिथं आपल्याला एक पॉइंट भेटतो। त्यानंतर ही आपली 3 सेंटीमीटर जी वरती लाईन घेतलेली आहे आपण, यहाँ पे 3 सेंटीमीटर हमने एक लाईन ली आहे 3 सेंटीमीटर पे, तो वहाँ आपको एक पॉइंट मिलने वाला है, वो पॉइंट आपको VP1 और VP2 में कनेक्ट करना है। इसे हमने VP1 और VP2 में कनेक्ट किया है, जो हमने 3 सेंटीमीटर पे एक पॉइंट लिया था उसे हम VP1 और VP2 में कनेक्ट कर रहे हैं। त्यानंतर आपला जो वरती गेलेली लाईन आहे VP1 ला गेलेली जी लाईन आहे, आपल्याला खाली एक पॉइंट भेटला होता, त्या लाईनमधून आपल्याला समांतर वरच्या लाईनपर्यंत एक लंब काढायचा आहे आपल्याला, किंवा समांतर एक रेषा काढायची आहे। एक सिमेट्रिकल लाइन हमने यहाँ पे ड्रॉ किया है, ये लाइन से लेके या ये ऊपर वाले लाइन तक। त्याच्यानंतर जो आपण 2 सेंटीमीटर पॉइंट घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे, तो 4 सेंटीमीटर वरती घ्यायचा आहे। 4 सेंटीमीटर पे आगे एक पॉइंट हमने लिया है आणि 4 सेंटीमीटर वरती पॉइंट घेतल्यानंतर वरच्या लाईनपर्यंत त्या पॉइंटमधून तुम्हाला लंब काढायचा आहे। एक सरळ स्ट्रेट लाईन इथून तुम्हाला परत ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर तुमचा जो इथं वरती एक पॉइंट आहे तुमचा, आणि या से आपने 4 सेंटीमीटर पे पॉइंट लिया, वहाँ से एक सीधा लाइन ऊपर ड्रॉ किया ऊपर की लाइन तक जो VP2 में जाती है, वहाँ पे एक पॉइंट मिलेगा आपको और यहाँ पे एक पॉइंट मिलेगा। ये दोनों पॉइंट आपको VP1 और VP2 में कनेक्ट करने हैं। जो राइट वाला पॉइंट है वो हम VP1 में कनेक्ट कर रहे हैं, और जो लेफ्ट वाला पॉइंट है
वो हम वीपी टू में कनेक्ट करने वाले हैं। अशा पद्धतीने आपण सगळे पॉइंट व्यवस्थित वीपी वन आणि वीपी टू ला जोडलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला दोन ठोकळे ड्रॉइंग झाल्यासारखे दिसतील किंवा दोन ठोकळ्यांचं ड्रॉइंग तुम्हाला भेटणार आहे। एक सगळ्यात खाली चित्ती आहे ज्याला चित्ती असं म्हटलं जातं, कंपास किंवा एक आयताकृती कमी उंचीचा असलेला तो ठोकळा आहे। आणि त्याच्यानंतर वरती एक स्क्वेअर आहे किंवा रेक्टँगल आहे जो तुम्हाला वरती टॉप अँगलने दिसतो आहे। यामध्ये तुम्हाला पोस्टर कलरने कलर करायचे आहे असाइनमेंट। कलर करताना तुम्हाला जो वरचा ठोकळा आहे त्याच्यासाठी एक सेपरेट कलर यूज करायचा आहे आणि जो खालचा ठोकळा आहे त्याच्यासाठी एक सेपरेट कलर यूज करायचा आहे। कलर करताना तुम्हाला हा जो एरिया आहे इथून तुम्हाला हा जो एरिया भेटतो सगळा तुमचा हा तुम्हाला कलर करताना विचारात घ्यायचा आहे। आणि याच्यासाठी तुम्हाला लाईट कलर यूज करायचा आहे म्हणजे जो कलर तुम्ही घ्याल। आता समजा मी ब्लू कलर घेतलेला आहे आणि ब्लू मधला मला एक व्हाईट मिक्स करून लाईट टोन तयार करायचा आहे तो मी इकडे अप्लाय करणार आहे। त्यानंतर तुम्हाला मिडल टोन इथं तुम्हाला पेंट करायचा आहे। इथं तुम्हाला एक स्पेस दिसते त्यामध्ये तुम्हाला मिडल टोन अप्लाय करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं दुसरा एक पार्ट दिसतो, हा जो पार्ट आहे हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला पेंट करायचा आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच रंगामधला डार्क टोन यूज करायचा आहे म्हणजे तुम्ही एका रंगामध्ये रंग आहे तसा यूज करू शकता मिडल टोनमध्ये। त्यानंतर त्यामध्ये व्हाईट मिक्स करून त्याला तुम्ही लाईट करू शकता आणि तो लाईट टोनमध्ये यूज करू शकता। त्या रंगामध्ये ब्लू कलर आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक मिक्स करून तो डार्क करू शकता आणि तो इथं देऊ शकता। म्हणजे इथं आपण एक रंग यूज केलेला आहे। त्यानंतर खाली आपण दुसरा रंग यूज करणार आहोत। दुसरा रंग यूज करताना आपल्याला आता इथं थोडासा पार्ट आपला खालच्या बॉक्सचा आपला पलीकडे दिसतो आपल्याला, तर इथून आपल्याला हा जो पार्ट दिसतो हा इथंपर्यंतचा पार्ट, हा सगळा पार्ट आपल्याला लाईट टोन म्हणून रंगवायचा आहे। तर समजा मी खाली रेड हा कलर घेतलेला आहे तर मी त्याचा टॉप जो आहे तो टॉप फक्त रेड कलरमध्ये पेंट करणार आहे। त्यानंतर त्याची एक बाजू जी आहे त्यामध्ये मी रेड कलरमध्ये मिडल टोनमध्ये ती पेंट करणार आहे ही बाजू। आणि जी दुसरी बाजू आपल्याला इथं भेटते आहे ती आपल्याला डार्क टोनमध्ये पेंट करायची आहे। म्हणजे आपल्याला एकावर एक असे ठेवलेले दोन ठोकळे आणि ते टॉप अँगलने किंवा आय लेवलच्या खाली असलेले आणि टू पॉइंट पर्स्पेक्टिवमध्ये ते आपल्याला ड्रॉ करता येणार आहेत। पेंट केल्यानंतर असाइनमेंट आणखी दिसायला छान दिसेल। तर वेगवेगळे रंग यूज करायचे आहेत आणि असाइनमेंट पेंट करायचे आहेत।